महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. केवळ तीन स्पर्धक असल्यामुळे केवळ दोनच क्रमांक या स्पर्धेमध्ये काढले जातील. नाहीतर असं करू, तिसरा क्रमांक बाजूला काढून उत्तेजनार्थ म्हणून देऊ आपण. गटाचा निकाल आता माझ्या हाती आलेला आहे. या गटामध्ये प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. केवळ तीन कोण या गटामध्ये सहभागी झाले होते. तर उत्तेजनार्थ बक्षीस जाते स्पर्धक क्रमांक 246. उत्तेजनार्थ बक्षीस जाते स्पर्धक क्रमांक 246. 246 व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो बक्षीस समारंभासाठी आपण खाली यायचं आहे. की के पी पाटील तात्या खाली या. अजित बंदी, मान्यवरांच्या शुभ हस्ते डॉक्टर खाली या. हे बक्षीस दिलं जात आहे मान्यवरांना. नेवडे सर, रमेश पाटील इथं घ्या की मधोमध. कृपया ओ इथं घ्या. 246 क्रमांकाच्या या सहा ते झुळुकदाती गटातील कोण उत्तेजनार्थ मिळालेला आहे त्यांचं नाव आहे
रामचंद्रनाथ जाधव, रणजित हनुमान जाधव, शिंदेवाडी तालुका पंढरपूर, शिंदेवाडी तालुका पंढरपूर, शिंदेवाडी तालुका पंढरपूर या गावचा हा कोण उत्तेजनार्थ मिळालेला आहे. या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जात. सिद्धेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपल्या पांढरे शुभ्र या ठिकाणी काम करा. तिथलं तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी असेल तर यांना ट्रॉफी द्या. काजळी खिलार कोण 6 ते जुळूक जाती गटातील द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक जाते. स्पर्धा क्रमांक 248. आणि या काजळी खिलार कोण 6 ते जुळूक जाती गटातील विजेता आहे. स्पर्धा क्रमांक 247. एकदा जोरदार टाळ्यावरी अभिनंदन या ठिकाणी स्वागत करायचं. राजू मोहिते, नरेंद्र निर्ली बाहेर जा. आपण सर्व बक्षीस समारंभाला जायचं. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी सर्व मंदार आणि शिवगड ग्रुप मधल्या सर्वांनी इथे यायचं. ओ असं या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळते ते विठ्ठल नामदेव पवार मुक्काम पष्टकार तालुका सांगोला. धन्यवाद. किल्लार महाराष्ट्राची शान.